Yeah.
परंतु हे न होताना आपल्या जिल्हा मदत कारखाने बाहेर जात आहेत हे अत्यंत वाईट असं दिसत आहे. आणि म्हणून या अवस्थेमध्ये आणि परिस्थितीमध्ये मान्सून चांगला आहे, पाऊस चांगला पडत आहे, ऊसाचं पीक वाढतंय, अशा अवस्थेमध्ये हा कारखाना या ठिकाणी जागेवरती राहिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालकीचा भाव झाला पाहिजे. हा जो ध्यास होऊन जाऊन तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना धरला तुमचे निश्चितपणे या जिल्ह्याच्या वतीनं मी कौतुक करतो. त्यांना बोलू द्या, जिल्ह्याच्या वतीनं कौतुक करतो. या प्रयत्नाला खरं म्हणजे सर्वांनी साथ द्यायला पाहिजे. यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण नाही, राजकारण नसावं, विकासाच्या पाठीमागे सर्वांनी निश्चितपणे उभं राहावं. हे घडत नाही आणि हे घडत नसताना सुद्धा डिस्को लाईट दे वेशाचं राजकारण केलं जातं, विचाराचं राजकारण केलं जात नाही. आणि म्हणून या अवस्थेमध्ये कालपासून वरपर्यंत विरोधात असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मदत केली, महाराष्ट्र शासनानं आपल्याला मदत केली, आणि कितीही जरी अडचणी असल्या कुणी काही म्हणत असलं तरी जर तुमच्या मनामध्ये जिद्द कायम असेल, शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मनामध्ये जिद्द कायम असेल, या कारखान्याचा एक नट बोल्ट कुणी हलवू शकला नाही. अशा प्रकारची परिस्थिती अनेक कारखान्यांमधून मार्ग काढला जाईल. भांडवलाचा प्रश्न असेल, उसाचा प्रश्न असेल, हे स्थानिक स्वरूपाचे प्रश्न पण या ठिकाणी आपण निश्चितपणे सोडवले जातील. परंतु तुमच्या मनामधली जिद्द कायम पाहिजे. जो उत्साह तुम्ही आज या ठिकाणी दाखवला, तोच उत्साहांची जिद्द तुम्ही निश्चितपणे दाखवली पाहिजे. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा कितीही जरी अडचणी आल्या, कोणी जरी आडवं येऊन पडलं, तुमच्या मनातली जिद्द तुमचा उत्साह जर कायम असेल तर कोणी येणार या ठिकाणी विरोध करू शकत नाही, कोणाचाही विरोध या ठिकाणी टिकू शकत नाही अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सीमोल्लंघनाच्या निमित्तानं मी तर गोविंदराजेला म्हटलं की तुम्ही या दसऱ्याच्या निमित्तानं हे सीमोल्लंघन केलेलं आहे, लोकांची मनं तुम्ही जिंकलेली आहेत. आज या श्रीरामपूरमधल्या हरेगावमधल्या प्रत्येक लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद मी बघतो तो उत्साह, ते आनंद आणि ते प्रेम गोविंदरावजी तुम्हाला तुमच्या आयुष्यभर मिळावं अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. राजकारणामध्ये यश आणि अपयश पराभव येतात आणि जातात. कोण आमदार झाला, कोण आमदार होऊन याला फार विशेष महत्व नाही. लोकांच्या मनामध्ये कोण आहे, विकासाच्या कामामध्ये कोण आहे, लोकांचे प्रश्न हातामध्ये घेऊन कन्स्ट्रक्टिव्ह काम कोण करतो ही नवीन पिढी निश्चितपणानं बघते. आणि म्हणून आपण पराजय जरी आपला झाला तरी लोकांच्या प्रश्नापासून आपण दूर गेला नाही. आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो, हरेगाव भागातले लोक असतील, श्रीरामपूर भागातले लोक असतील, लोकांचं मत आता बदलतं. कामाच्या निमित्तानं, विकासाच्या निमित्तानं प्रश्न हातामध्ये घेऊन कोण पुढे जातो की नवीन पिढी निश्चितपणानं बघते ती बघत राहणार आहे. आणि म्हणून या अवस्थेमध्ये राजकारणामध्ये कितीही प्रसंग येऊत आणि जावं, परंतु आपण जी जिद्द मनामध्ये धरली, आपण जो आत्मविश्वास मनामध्ये बाळगला, या परिसराचा आत्मविश्वास आपण जो जागरूक केला, त्याला हरेगावच्या श्रीरामपूरच्या जिल्ह्याच्या इतिहासामध्ये तोड नाही. आणि म्हणून मी जाहीरपणानं आपल्याला सांगू इच्छितो की आपण जो हा नेटाने लढा हातामध्ये धरलेला आहे, या लढ्याला मी मागे या ठिकाणी येऊन गेलो, मी जाहीरपणानं बोललो. आणि म्हणून या प्रश्नामध्ये कोणी कुठलंही राजकारण आणताना 1000, 2000, 5000 चला सुरू करा, बोलत राहा बोलत राहा. आजच्या या कार्यक्रमाच्या आधी अध्यक्षीय सूचना दादासाहेब पाटील आणली, त्याला पंचक्र शिपल्या आणि जनतेच्या वतीनं, हरेगावच्या कामगारांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी अनुमोदन दिलं. मत माऊलीपर्यंत आपल्याला जाऊन यायचंय. गडाख साहेबांच्यामुळं आपण थोडासा कार्यक्रम मार्धवट केला. सुरुवातीला या ठिकाणच्या या चळवळीचे एक प्रमुख नेते आणि माझे मित्र श्री जी बी फोड आपल्या समोर बोलतील. मी
वकील साहेब हमड़े वर चढ़ा लावले शेणे खरं आहे
शहरात भर पावसात मोर्चा घेऊन गेली. आता मोर्चा श्रीरामपूर शहरानं कधी पाहिला नाही. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून अनेक लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या, त्यांचा उल्लेख जर केला नाही तर तो कृतज्ञपणा ठरेल. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन इंटक की त्याच्या संलग्न संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत, या ठिकाणच्या गोरगरीब मुलांना वह्या आणि पुस्तकाच्या साठी 30,000 रुपये त्यांनी एका वेळेला आपल्याला दिले. महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या साखर कामगारांच्या संघटनांनी आपल्याला 60,000 रुपये या चळवळीसाठी मदत दिली. या परिसरातून कुणाकडूनही आपण कधी पैसा घेतला नाही, परंतु कामगारांची ही चळवळ महाराष्ट्रातल्या साखर कामगारांनी भातृभावानं चालवली. त्या फेडरेशनचे अध्यक्ष देखील आदिक साहेब आहेत. या ठिकाणच्या फेडरेशनचे खजिनदार जगन्नाथ काळे आलवडे उपस्थित आहेत. या फेडरेशनच्या सगळ्या संलग्न संघटनांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे. नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि विशेष करून मधुकरराव देशमुख आमचे मित्र मुळा प्रवरेचे व्हाईस चेअरमन, या सगळ्या कामामध्ये जी अतिशय मोलाची साथ त्यांनी गेल्या 6 महिन्याच्या काळात दिली, ती साथ विसरणं हा देखील कृतज्ञपणा ठरेल. या ठिकाणी दुसरा एक कृतज्ञतापूर्व उल्लेख केला पाहिजे तो महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री शरदराव पवार यांचा. त्यांनी आमची मशिनरी हलवण्याच्या संदर्भात झालेल्या निर्णयाला मान्यता दिली होती, परंतु नंतर आजपर्यंत तरी या मशिनरी हललेली नाही. गडाख साहेब गेले, परंतु गडाख साहेब असते तर दुसरी बातमी त्यांच्या समोर आपण सांगितली असती तर बरं झालं असतं. मुळा सहकारी साखर कारखान्यानं या कारखान्याची मशिनरी हलवू नये म्हणून आम्ही डायरेक्टर होण्याच्या आधी मनाई हुकूम हायकोर्टाकडून घेऊन ठेवलेला आहे. मुळा कारखान्याची या कारखान्याची मशिनरी हलवू नये म्हणून हायकोर्टाकडून पूर्वीच निर्णय घेऊन ठेवलेला आहे. या ठिकाणी एसटी वर्कर्स फेडरेशनचे आमचे मित्र भगवानराव भिंगारदेवे येऊन गेले, मदत घेऊन गेले. या ठिकाणी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे खासदार यशवंतरावजी गडा खाले पाठिंबा दिला, मदत घेऊन गेले. माननीय मारुतरावजी फुले पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन, काल त्यांना मी निमंत्रण द्यायला गेलो होतो, त्यांनी देखील आर्थिक मदत या लढ्याला दिलीच दिली, परंतु जाहीर रीतीनं सांगितलं की पुढची 10 वर्ष दरवर्षी 2 लाख टन ऊस बेलापूरला ज्ञानेश्वर कारखाना देईल. काल मी त्यांच्याशी बोललो, त्यांना आमंत्रण दिलं, त्यावेळेला ते म्हणाले की भवनराव कारखाना तुम्ही सुरू करा, ज्या दिवशी सुरू कराल त्या दिवशी पासून तर कारखाना बंद होईपर्यंत 750 टन ऊस तोडून मी कारखान्याच्या गेटवरती आणून घाले. गडाख साहेबांनी त्यांचं भाषण आपण नीट ऐकलं नाही, परंतु त्यांनी देखील अशाच पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी जी काही मदत या ठिकाणी केली त्यांचा उल्लेख करणं हा कृतज्ञपणा ठरेल. कॉम्रेड दत्ता देशमुख या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी आपल्या लढ्याला पाठिंबा दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रासू गवई साहेब या ठिकाणी येऊन गेले, प्रचंड असं निदर्शन त्यांच्या नेतृत्वाखाली आपण केलं आणि त्यांनी देखील आपल्या लढ्याला मनापासून पाठिंबा दिला. विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचं काम नामदार गवई साहेबांनी केलं. राज्याचे समाज कल्याण मंत्री नामदार रामदास आठवले या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी देखील आपल्याला पाठिंबा व्यक्त केला होता. परंतु या सगळ्यापेक्षा ज्यांच्या घरामध्ये 2-2 दिवस चुली पेटत नाहीत असा या ठिकाणचा बहादूर कामगार या लढ्यामध्ये शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहिला, त्याचेच आभार खऱ्या अर्थानं मानले पाहिजे. शेवटी हा कारखाना सुरू होऊन त्यावेळेला या ठिकाणच्या कामगारांचेच संसार फक्त उभे राहणार नाहीत, या परिसरातला शेतकरी, या परिसरातला व्यापारी, या परिसरातला नागरिक, या परिसरातला विद्यार्थी, या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक नवी क्रांती या निमित्तानं होणार आहे आणि ती क्रांती अधिक साहेब आम्ही अपेक्षित करीत आहोत येत्या 1-2 महिन्याच्या काळात. आमचे जे काही मित्र आहेत त्यांनी तर गारो पडत केला हरेगावला येऊन त्याचं नाव घ्यायला मी काय वेळ आहे का? वेळावेळ्याचं नाव घेतो. परंतु या चळवळीला गालबोट लावण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना हेही कळलं नाही की कुणीतरी लोक एकत्र येत आहेत स्वतःच्या पोटासाठी, परिसराच्या विकासासाठी काही करतायत. गोविंदराव अधिकांना काही तुमच्यासमोर मतं मागायला यायचं नव्हतं किंवा त्यांच्यासाठी आम्ही तुमच्याकडे मतं मागायला येणार नव्हतो. तो काळ लांब आहे. कदाचित मंडल आयोगाच्या प्रश्नावरून झालं तर 1-2 महिन्यामध्ये येऊ, परंतु तो भाग वेगळा, तो भाग वेगळा. परंतु अशा पद्धतीनं अनेक लोकांनी, अनेक ज्ञात लोकांनी, अज्ञात लोकांनी, खासदार प्रकाश बापू पाटलांचा कारखाना आहे त्या कारखान्याच्या कामगारांनी आम्हाला इथं पैसे पाठवले. पुणे जिल्ह्यातला विघ्नहर कारखाना निवृत्ती शेतकऱ्यांचा त्या ठिकाणच्या कामगारांनी आम्हाला पैसे पाठवले. आणि नुसते पैसेच नाही तर चळवळ तीव्र झाली
तर महाराष्ट्रातला सगळा साखर कामगार बेलापूर कंपनीच्या कामगाराच्या पाठीशी उभा राहील हे आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं होतं. तेव्हा प्रश्न गेट उघडण्याच्या पुरता मर्यादित आजचा आहे. गेट उघडून साहेब आपण आतमध्ये आलात. वास्तविक मला मी गेल्या 25 वर्षापासून काम करतो साहेबांच्या बरोबरीनं कधी वाटलं नव्हतं अशा पद्धतीनं साहेब बरोबर मला घेतील. माझी भूमिका याच्यामध्ये अशीच होती आपल्याला सांगितलं पाहिजे ज्यावेळेला क्युबाची क्रांती झाली त्या क्युबाच्या क्रांतीमध्ये अर्जेंटिनामध्ये फिडेल कास्ट्रो गेला होता आणि फिडेल कास्ट्रोला मदत करायला एक डॉक्टर चे गव्हारो निर्माण झाला दमेकरी अशक्त म्हणून. हा क्युबा स्वतंत्र करण्यासाठी ज्यावेळेला मोडक्या तोडक्या भेटीतून पोटीतून हे किनाऱ्याला लागले क्युबाच्या त्यावेळेला जो बॉम्ब वर्षा अमेरिकेने केला त्याच्यात 15 लोक शिल्लक राहिले आणि सिएरा मेसराच्या डोंगरावरती ज्यावेळेला गेले त्यावेळेला 7 लोक शिल्लक होते आणि त्या 7 लोकांच्या पुढे फिडेल कास्ट्रोने भाषण करून सांगितलं हा देश मी स्वतंत्र करणार आहे. अधिक साहेब फिडेल कास्ट्रो म्हणून जरी आम्ही तुमच्याकडे पाहत नसलो तरी देखील या लोकशाही व्यवस्थेमधले एक जाणते समजदार आणि लोकांचा अभाज प्रेम असलेले आपण कार्यकर्ते आहात आणि त्याचं दिग्दर्शन आपल्याला झालेलं आहे. त्या फिडेल कास्ट्रो प्रमाणे त्यांनी क्युबा स्वतंत्र केला. आपण फक्त हा बेलापूर कारखाना खासगी भांडवलदारांच्या हातातून काढून लोकशाही पद्धतीनं सहकार्य आपल्याला करायचं आहे. याच्या मार्गातले सगळे अडचण दूर करा. यावर्षी हा कारखाना चालू होण्यासाठी या हंगामात कारखाना चालू होण्यासाठी आपण सांगाल तर प्राण्यांची आहुती द्यायला या ठिकाणचा कामगार तयार राहील. परंतु कारखान्याच्या चिमणीवरती जो तिरंगी झेंडा लावलेला आहे वरती पहा या ठिकाणी तिरंगी झेंडा आहे. या तिरंगी झेंड्याची शान राखायचं काम त्या चिमणीतला धूर बाहेर निघाल्याशिवाय तो झेंडा खाली येणार नाही आणि त्या झेंड्याची शान राखायचं काम आपण ज्या पद्धतीनं सांगताल त्या पद्धतीनं करण्याची आमची तयारी आहे. एक सैनिक म्हणून अगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे फिडेल कास्ट्रो ज्यावेळेला राष्ट्राध्यक्ष झाला त्यावेळेला त्यांनी चे गव्हारोला सांगितलं होतं की तू परराष्ट्र मंत्री हो. त्यांनी खांद्यावर बंदूक टाकली आणि तो म्हणला जगातले इतर देश मला स्वतंत्र करायचे निघून गेला. अधिक साहेब कारखाना सुरू करा मला डायरेक्टर करा करू नका मला व्हायची तयारी माझी नाही फक्त कारखाना सुरू झाला पाहिजे. ही जी या भूमीची या ठिकाणच्या कामगारांची शेतकऱ्यांची तळमळ आहे त्या तळमळीच्या पोटी मी आपल्याला ही विनंती करतो. माझ्या दुर्दैवानं तुमच्या समोर आज समक्ष बोलण्याची अशी एवढ्या याच्यात पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळे काही चुका निश्चित होत असतील तुम्ही आजपर्यंत बोलायचं म्हणजे आवडत तुमच्या समोर मनमोकळेपणापणानं बोलता येत नाही ही अडचण आहे. तरी देखील आमच्या काही सन्मित्र पत्रकारांनी आम्हाला प्रश्न सांगितले त्याची उत्तरही देखील आपल्याकडून अपेक्षित आहेत कारण त्यांना मी काल सांगितलं. मी काही सांगण्यापेक्षा अधिक साहेब आपल्याला सांगतील. त्यांनी वर्तमानपत्रात दिलं बेलापूरचा कारखाना आता सुरू होणार गोदावरीच्या शेअरचं काय शुभ बोलणाऱ्या तर फलाड्याला फाशी द्या. शब्द आम्ही दिला होता गोविंदरावांनी दिला होता या ठिकाणी हा कारखाना जागेवरच सुरू केला नाही तर एसटीच्या आमदारकीचा आणि राजीनामा देईल आणि राजकारण सोडून देईल. परंतु दुसऱ्याला जे आवाहन केलं होतं ते आवाहन मात्र त्यांनी तयार ठेवावं. गोदावरीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहेत. घेतलेले पैसे त्या पैशाचा एक नव्या पैशाचाही अजून आम्ही तिथं कुठं खर्च केलेला नाही करायची आमची इच्छा नाही. या कारखान्यामध्ये जे आम्ही आलो ते अनेक लोक तुमच्यासारखे प्रेम करणारे त्यांनी प्रॉक्सी दिल्या म्हणून आलो. आता कशा पद्धतीनं कारखाना सुरू करायचा आणि कशा आता प्रत्येकाला उत्तर देत बसायचं तरी अवघड आहे कारण आपल्या इथं शंकेखोरांची संख्या जास्त. धक मारायला तिथं मुंबईला आलो 3 टाळके आले आणि गोविंदराव अधिकांचं नाव ज्या वेळेला निघालं आणि टाळ्याचा कडकडाट झाला त्यावेळेला हे कुठं हरवलं दिसलं नाही अख्ख्या मुंबईत मला. तेव्हा प्रश्न स्थानिक राजकारणापुरता इथला नाही प्रश्न या ठिकाणचा हा कारखाना या कारखान्याच्या माध्यमातून आपण सामाजिक आणि आर्थिक क्रांतीच्याकडे जाणार आहोत की नाही हा खरा सवाल आहे. मी जाहिराती येताना कृती समितीचा पहिला विजय गोविंदराव अधिकारी बबनराव पवार संचालक झाले असं लिहिलं. पहिला विजय एवढ्यासाठीच लिहिलं की आम्ही गेटमधून इथपर्यंत आलेलो आहोत इथून थोडंसं आतमध्ये जायला जो अवकाश आहे त्या अवकाशाचा धीर आपल्याला काही काळ ठरावा लागणार आहे. बाकीचे मदत करणारे आपल्याला पुष्कळ आहे
अनेक जण आपल्याला मदत करायला तयार आहे, त्यांची मदत आपल्याला निश्चितपणाने मिळणार आहे. आणि म्हणून जी काही जबाबदारी आहे एकट्या अजित साहेबांच्यावरती मी टाकत नाही, आपण कोणताही त्याग करायला सांगा. आपण जर सांगाल तर ग्रॅच्युटीचा नवा नवा पैसा कामगारांचा आपल्या हवाले आम्ही करतो, फक्त या ठिकाणी या जमिनीतून धूर निघाला पाहिजे. या ठिकाणच्या लोकांच्या पाया पडून मला माहित आहे की तुम्ही म्हणता बबनराव बोलता तुम्ही फार आणि करता कमी. गोदावरीच्या वेळेला तो अनुभव आला आपल्याला, परंतु आजचं हे बदललेलं चित्र आणि हे बदललेलं वातावरण, ते काही पाण्यावरचे होते ते साहेब आता बाहेर लागतील आणि ते पैसे माहिती येतील. आपल्या बाबतीत गोविंदराव अधिक आणि गोविंदरावांचे सगळे कार्यकर्ते यांची बदनामी करण्याचं काम पद्धतशीरपणानं या तालुक्यामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून चालू आहे. आणि या 10-15 वर्षामध्ये गोविंदराव तर ज्यासाठी ही मंडळी बोलतात, अरे श्रीरामपूर तालुक्यातले 8 अशोक बंधारे घातल्याच्या मुख्य मार्गावरच्या तलावात तरी तलाव भरायचा नाही. एकच काम केलेलं आहे गोविंदराव अधिकांनी, एकच काम केलं टाकळी बांधतेल टँकचं, की ज्या टाकळी बांधतेल टँकमुळं 1000 एकर जमीन आज सुपीक झालेली आहे. एकच काम केलं खानापूरच्या आमच्या बंधाऱ्याचं किती वेळचं मंजूर आहे गोविंदराव अधिकांच्या काळात झाले. भूमिपूजन करायला आणि उद्घाटन करायला मात्र वेगळं. राजकारणामध्ये नियतीचा हा डाव असू शकेल, परंतु जरा सगळं राजकारण सगळा इतिहास सगळा 72 पासून आतापर्यंत पाहिलं, अरे तुमच्या जना एक पान टपरी बांधता आली नाही गोविंदरावने न्याय मंदिर आणलं श्रीरामपूरमध्ये. न्यायाची तुमची तर आयुष्यभरची फारकत आहे. अख्ख्या जिल्ह्यात नाही असं VIP गेस्ट हाऊस आणलं, रेल्वेचं ओव्हरब्रिज गोविंदराव अधिकांनी आणला. या सगळ्या विकासाची कामाची जर तंत्री मी सांगायला लागलो तर मला वाटतं वेळ पुरणार नाही, तो आजचा प्रसंगही नाही. परंतु कुठेतरी हे सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे की जो बोलतो बडबड करतो, विस्परिंगचं काम करतो, काहीतरी भडकवण्याचं काम करतो, आम्ही त्याच्या मागे जातो. आणि विधायक काम रचनात्मक काम जो करतो त्याला त्याच्याकडे पाठ फिरवतो. ही वृत्ती देखील जनतेची जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत चांगलं नेतृत्व तुम्हाला आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून या माध्यमातून हा लढा उभा करताना मला माहित आहे अधिक साहेबांना फार त्रास झालेला. गेल्या 6 महिन्यामध्ये गोविंदरावजी अधिकांनी बेलापूर कंपनी आणि आमचा लढा याशिवाय दुसरा कोणत्याही गोष्टीचा विचार केलेला नाही. परंतु हे करत असताना इथपर्यंत आपण आलेलो आहोत. ही काही 2-3 जी काही शंकेखोर मंडळींनी प्रश्न विचारले त्यातला गोदावरीच्या भांडवलाचं काय, कारखाना कधी सुरू होणार, त्याची उत्तर साहेब देखील मी देणार नाही. परंतु अशा पद्धतीनं आजपर्यंत जे म्हणत होते कारखान्याचं गेट सुद्धा उघडणार नाहीत, ते म्हणतील गेट तर उघडून गेले, कुठं मशिनरी सुरू केली खोलायला, कुठं मशिनरी ओव्हरऑइलिंगला सुरुवात केली, कुठं बॉयलर पेट्रोलला, म्हणजे लढा सुरू केला त्यावेळेला यांच्याकडून काहीच होणार नाही म्हणत होते. आम्ही दोघं तिथं गेलो, डायरेक्टर झालो, झाले डायरेक्टर, डायरेक्टर कुणी होते त्याला काय लागतं. पोटात गेलेले जे काही अन्न आहे आणि ते अन्न पोटात गेल्यानंतर शांतता लाभल्यानंतर जो आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तो आशीर्वाद दुनियातलं कोणतंही सुख तुम्हाला मिळालं तरी त्याच्यापेक्षा मोठं आहे. दुनियेतल्या कोणत्याही सुखाच्या पेक्षा ते सुख हे महान आहे. आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेत नाही, आपल्या सगळ्यांच्या वतीनं अधिक साहेबांना प्रार्थना करील की साहेब या ठिकाणी रक्ताचे पाठ तुम्ही व्हायला लावा, आमची तयारी आहे. फक्त यावर्षी या हंगामात किमान 1 लाख टन गवळीना क्रशिंग यातून झालं पाहिजे. आणि पहिलं पोतं ज्या वेळेला निघेल त्यावेळेला ते हत्ती उडून राजन भाई आमचे श्रीरामपूरमध्ये वाटणार आहेत साखर. तेव्हा तो दिवस पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभू द्या एवढीच आमची विनंती आहे. आणि शेवटी हेही मी सांगेन की जे काम ज्या पद्धतीने तुम्ही उभं केलेलं आहे परमेश्वराकडे या सगळ्या गोरगरिबांच्या वतीनं मी प्रार्थना करेल की परमेश्वरा या चिमणीतून दूर निघण्यासाठी आमच्या सगळ्यांचं आयुष्य गोविंदराव अधिकांना बहाल कर. परंतु आमच्या या नेत्याचं रक्षण कर आणि आमची भावना अधिक फार काही निर्णय असं नाही. माझ्या पुरतं या ठिकाणच्या कामगारांच्या पुरतं मी एवढंच सांगेन, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, विठ्ठलानं त्यांना विचारलं होतं तुकाराम महाराजांना, तुकाराम महाराज काय करू तुमच्यासाठी. तुकाराम महाराजांनी सांगितलं की विठ्ठला भले तरी राहू पायरीचे मिशे तवद्वारी वसा. 1956 साली चंद्रभागेला महापुराला पंढरपूरला चंद्रभागा दुसरी वाहू लागली,
आणि त्यावेळेला अर्ध पंढरपूर वाहून गेलं आणि त्या महापुरात एका लाकडाच्या उंडक्यावर एक अस्सल विषारी नाग, एक मांजर आणि एक उंदीर जिवंता त्या लाकडाच्या उंडक्यावर वाहत येत होते. ते राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी पाहिलं आणि तुकडोजी महाराजांनी एक शब्द लिहिला त्या प्रसंगावर, पशु पक्षी कितके किती बघ मेळ करून राहती, आपत कोणती अति संघटुनी धावती, तू मानवाचा देह धरुणी कान तुझही भावना, उठ आर्य पुत्रा गडकरी कर सामुदायिक प्रार्थना. अरे भुकेलेला भाकर देण्यासाठी जे विरोधक विरोध करत असतील त्यांच्यात आणि राक्षसात फरक नाही. मग या राक्षसांना काय शासन द्यायचं? मतदारांनो तुम्ही ठरवायचं, तुम्ही ठरवायचंय मतदारांनो, तुमच्या हातात आहे. जो आपल्या ताटातली भाकर बाजूला काढतो, आपल्या मुखातला घास काढायला लागतो, तो राक्षस संपवायचा का नाही हे तुम्ही ठरवायचं. 5 वर्षात नाही तर धरती येते, ती शक्ती तुमची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला केली ते धर्मप्रांताचे धर्मगुरू भागवत पीटर काय हरिगाव मेळ्याचे सहावर व्यवस्थापक श्री दंपतराव गोरे. राजू तू जाणार आ इकडे 30 टक्के राहिले बरं का. नगराध्यक्ष आले या घरामध्ये
यांचा मोठा वाटा मुलांना पुस्तक वह्या देण्यात आहे. ते आमचे मित्र नगराध्यक्ष चरणराव चव्हाण, पत्रकार गोविंद वैभवकर, पत्रकार हमको मिटा करके जमाने में दम नहीं, जमाना